नवरात्रनिमित्त मला लोकशाहीने खूप छान मला इन म्हण इथं इन्व्हिटेशन दिलं आणि छान मोका दिला बोलायचा की बऱ्याच वेळेस ह्या धावपळीमध्ये लेडीजला स्वतःचं मेंटेन म्हणजे में स्किन किंवा हेअर नाही होत बऱ्याचशा जॉबमुळे किंवा घरातल्या ले कामांमुळे लेडीज करणं शक्य नाही होत तर माझं एवढंच सांगणं होईल की स्वतःला खूप तुम्ही मेंटेन ठेवा स्किन किंवा हेअर्स याच्याने तुमची पर्सनॅलिटी खूप डेव्हलप होईल तुमच्यात कॉन्फिडन्स लेवल वाढेल कारण आपण कुठेही जातो तर डायरेक्ट असं हे नाही जाऊ शकत आणि मग त्यावेळेस टायमावर आपण सगळं करणार आणि खूप लोकांना विचारतो बाबा कुठल्या सलोनमध्ये जाऊ कुठल्या पार्लरमध्ये जाऊ कुठे काय करू मग याला विचारायचं त्याला विचारायचं खूप कन्फ्युजन खूप होऊन जातं लेडीजचं त्यामुळे मा माझं असं एक आहे की लेडीजला की तुम्ही स्वतः स्वतः पण डिसिजन घ्या आणि स्वतः तुमचं होमकेअर जसं की फेसवॉश आहे सनस्क्रीम झालं किंवा आता मॉइश्चरायझर आहे नाईट क्रीम आहे जसं आहे हे तुम्ही स्वतः मेंटेन करा ह्या गोष्टी बऱ्याच वेळेस असं होतं की बाबा तू हे फेशियल केलं म्हणून तुला हे रिॲक्शन झालं किंवा तू हे स्किन ट्रीटमेंट केलं म्हणून हे रिॲक्शन झालं कुठेही करा असं नाही आहे कोणी तुमच्या स्किनशी खेळणार नाही किंवा रॉंग हे नाही करणार फक्त एवढं की तुम्ही कुठे जाताय त्याची डिग्री का आहे त्यांना किती नॉलेज आहे त्या स्किनबद्दल किंवा हेअरबद्दल तर तुम्ही ते आधी पूर्ण डिसाईड करा डिस्कस करा आणि मग त्या व्यक्तीकडे तुमचे हेअर स्किन द्या डायरेक्ट कोणाकडेही करू नका आपण हेअर पण असं आहे का की काही कुठे वाचलं किंवा एखादी स्टोरी वाचली कुठे वाचलं की आपण डायरेक्टली घरी करून घेतो किंवा एक होममेड काहीतरी करतो पण त्यामुळे पण हेअर्सला खूप नुकसा नुकसान होतं आजकाल बरेचसे अशा आहेत की ज्यामुळे आपले हेअर्स खूप जणांना असं वाटतं की कलर्समध्ये केमिकल्स आहे तर असं नाही आहे की हेअर कलर केल्यामुळे तुमचे हेअर खराब नाही होणार किंवा काही डॅमेज नाही होणार तुम्ही त्याच्याने तुमची पर्सनॅलिटी लुक खूप चेंज होतो स्वतःचा कॉन्फिडन्स लेवल वाढेल तुम्ही एकदा ट्राय करा कुठेही करा पण एकदा ट्राय एक ट्राय करा किंवा मी कुठल्या ब्रँडची पण असं ॲडवर्टायझिंग नाही करत आहे तुम्ही शोअरली एकदा करा एवढंच एक मी नवरात्रानिमित्त सांगते प्लस uh, हे जे आपले फेस्टिवल येतात महाराष्ट्रीयन किंवा ह्या नवरात्र झालं गणपती झालं हे खूप पॉझिटिव्हिटी आहे नवरात्र असं झालं तर एक घरामध्ये प्रत्येकाकडे घट बसवले जातात किंवा एक नऊ दिवसाचे घट असतात त्यानंतर सगळेजणं नवरात्रीचा मेकअप करायला येतात आमच्याकडे आमच्या सलोनमध्ये त्यामुळे खूप अशी लगबग असते सगळीकडे आणि असं वाटतं की आता टाइम झाला असेल आपणही जाऊया ॲटलीस्ट नाही खेळायला वेळ असत तर बघायला तरी जाऊया तर छान वाटतात हे आपले फेस्टिवल आणि खूप फास्ट फास्ट जातात त्याच्यामुळे सगळ्यांची पॉझिटिव्हिटी खूप वाढते आणि ह्यावेळेस खूप बोलणं किंवा भेटणं या निमित्ताने होतं असं तर प्रत्येकजण प्रत्येकाच्या लाईफमध्ये खूप बिझी आहेत जॉब म्हणा बिझनेस म्हणा तर त्यामुळे काही कोणाला असा वेळ नसतो ह्या निमित्ताने सगळे एक दुसऱ्यांशी भेटतात बोलतात